नमस्कार मित्रांनो, आज आपण मोबाईलद्वारे हवामानाचा अंदाज कसा घ्यायचा याविषयी माहिती पाहणार आहोत. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण ॲप जानकारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा. मित्रो, निसर्ग हा लहरी आहे. कधी खूप वादळ, कधी पाऊस, तर कधी पूर, अशा आपत्तीचा शेतकऱ्यांना नेहमीच सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकरी हताश होतो. यासाठी आपल्याला एक हवामानाचा पक्का अंदाज येणे अपेक्षित आहे. तर यासाठी एक मोबाईलमध्ये महत्त्वाचे ॲप आहे, त्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. त्या ॲपचे नाव आहे ॲक्युवेदर. हे ॲप कसे मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचे याविषयी माहिती पाहू. सुरुवातीला प्लेस्टोअरमध्ये जावे लागेल. प्लेस्टोअरमध्ये गेल्यानंतर सर्च ऑप्शनमध्ये ॲक्युवेदर हे टाईप करावायचे आहे. AccuWeather असे टाईप करावायचे आहे. टाईप केल्यानंतर इन्स्टॉल करायचे आहे. इन्स्टॉल केल्यानंतर आपले ॲप ओपन होईल. ओपनवरती क्लिक करायचे आहे. ओपन क्लिक झाल्यानंतर थोड्याने आपले ॲप ओपन होईल. नंतर आलेल्या सूचनाचे आपल्याला पालन करायचे आहे. आय ॲग्री ही सूचना येईल, त्यावरती क्लिक करायचे आहे. नंतर आय ॲग्री परत येईल, त्यावरती क्लिक करायचे आहे. नंतर लोकेशन. लोकेशन हा एक महत्त्वाचा भाग आहे. GPSला अटॅच असल्यामुळे आपल्याला आपण जो ठिकाण आहे, सध्या आपण ज्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणाच्या अचूक हवामानाचा अंदाज आपल्याला या लोकेशन ऑन असल्यावर मिळणार आहे. त्यामुळे आपले लोकेशन ऑन करायचे आहे. व लोकेशन ऑन करताच आपले ॲप ओपन होईल व आपण आहे त्या ठिकाणाचा आपल्याला अंदाज येईल. येथे मी उदाहरणादाखल पुसतचा हवामानाचा अंदाज मला येथे प्राप्त झालेला आहे. आजचा पुसतचा अचूक हवामानाचा अंदाज येथे मी प्राप्त केलेला आहे. आज इथले हवामान आहे 28° सेल्सिअस येथील तापमान आहे व ढगाळ वातावरण. पावसाचा अंदाज येथे मला दिसून येत आहे. व इतरही बरीचशी माहिती इथे आपल्याला उपलब्ध होते. या माहितीचा उपयोग आपण आपल्या याच्यामध्ये व्यवहारात केला पाहिजेत. शिवाय इथे एक हवरली हे एक ऑप्शन आहे. हवरली म्हणजे प्रत्येक तासाला इथला हवामानाचा अंदाज कसा राहील याचीसुद्धा माहिती मला इथे उपलब्ध झालेली आहे. पुढील प्रत्येक तासाचे इथे काय काय होईल याबद्दल, पाऊस कसा राहील, हवामान कोरडे राहील, इथे मला चिन्हानुसार इथे दिसून येत आहे. तर अशी महत्त्वपूर्ण माहिती मला या ॲपमधून मिळत आहे. याचा उपयोग आपल्या शेती व इतर व्यवसायामध्ये आपण करायला हरकत नाही. कोणत्या तासाला काय होईल, पावसाचा अंदाज कसा राहील, हे आलेखानुसार आपल्याला येथे दिसून येणार आहे. शिवाय पुढील ऑप्शन आहे डेली. डेलीवरती क्लिक केल्यानंतर आजच्या दिवसाचा हवामानाचा अंदाज आपल्याला प्राप्त होणार आहे. पुढील 5 दिवसामध्ये हवामान कसे राहील तेसुद्धा आपल्याला इथे माहिती मिळणार आहे. प्रत्येक आजच्या दिवसामध्ये काय होणार आहे, दिवसभर वातावरण कसे राहील, याबद्दल ढगाळ राहील का, पाऊस येईल का, याविषयी माहिती इथे उपलब्ध होणार आहे. पुढील 5 दिवसाचा अचूक अंदाज आपण इथे पाहू शकतो. तारीख व वार सुद्धा इथे आपल्याला दिसून येत आहे. व बरेचसे याच्यामध्ये ऑप्शन आहेत की जे पर्यानंतर आपण बरेचसे आपल्याला याचा उपयोग होणार आहे, त्याविषयी आपल्याला माहिती मिळणार आहे इथे. पुढील ऑप्शन आहे मॅप. मॅप म्हणजे नकाशा. यावरून आपण कोणत्याही ठिकाणी असलो व कोणत्याही ठिकाणची आपल्याला माहिती हवी असल्यास ती प्राप्त होणार आहे. त्या ठिकाणाचा हवामानाचा अचूक अंदाज आपल्या समोर प्राप्त होणार आहे.
अशा रीतीने आपण मॅपचा सुद्धा इथे वापर करू शकतो. व इतरही बाबी इथे दिल्या आहेत त्याची सुद्धा माहिती मिळून आपण त्याच्या विशिष्ट असा आपण दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग करू शकतो. सूर्यप्रकाश कोण्या दिवशी चांगला क्लिअर राहणार आहे ही सुद्धा माहिती आपल्याला इथे मिळणार आहे. तर त्यानुसार आपण पुढील कामाचे आपले नियोजन करू शकतो व आपण आपला वेळ वाया न घालवता आपले काम हे चांगल्या रीतीने पार पाडू शकतो. शिवाय हा आपला असलेला अंदाज आपण व्हॉट्सअपद्वारे व इतर माध्यमाद्वारे आपण आपल्या मित्रापर्यंत पोहोचण्याची सुद्धा इथे सुविधा देण्यात आलेली आहे. अशा रीतीने खूप बहुउपयोगी असे हे सुंदर असे ॲप आहे. शिवाय इथे दैनंदिन बातम्या सुद्धा इथे उपलब्ध झालेल्या आहेत व ह्या बातम्या वाचण्यासाठी सुद्धा आपण बरेचसा हवामानाचा अंदाज काय आज काय होता याबद्दल इथे माहिती मिळणार आहे. व इथे आपण लोकेशन ॲड करण्याची सुद्धा सुविधा आहे. 2-4 शहर आपली जी महत्त्वाची आहेत ती निवडून आपण त्या दिवशी प्रत्येक ठिकाण इथे निवडून तो सेव्ह करू शकतो व त्या 4 किंवा 5ही शहरांचा अचूक अंदाज हा त्या दिवशी आपण त्या क्षणात पाहू शकतो. हवी ती ठिकाणं निवडून एकाच वेळेस तिथल्या हवामानाचा अंदाज हा आपण पाहू शकतो. अशा रीतीने या ॲपचा उपयोग आपण दैनंदिन व्यवहारात करा. धन्यवाद.